हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, युगपुरुष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात विश्वराज बाग लोणी काळभोर येथे लोकार्पण होणार आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व MIT ATD विद्यापीठ यांच्यातर्फे हा पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी दिली. जगातील सर्वात मोठ्या घुमटाला भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम महाराजांचे दर्शन घडवण्यासाठी हा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येथील विद्यार्थ्यांना सतत महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळत राहावी यासाठी हा पुतळा येथे बसवण्यात आला आहे. सुरुवातीपासून येथे महाराजांचा पुतळा बसवण्याचा संकल्प होता, तो आज पूर्ण झाला असे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी सांगितले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ असून त्याची उंची 15 फूट आहे. या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार निलेश खेडकर यांनी केली आहे. जवळपास 2 टन ब्रॉन्झचा वापर करून त्याची निर्मिती केली आहे. राजबाग लोणी काळभोर येथील कॅम्पसच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यावर प्रथम महाराजांचे दर्शन होईल. त्यांना पाहिल्यावर संपूर्ण जगात भारत मातेचा संदेश देणाऱ्या या भूमीची महती जनतेला कळेल. त्याचप्रमाणे महाराजांच्या या पुतळ्यामुळे परिसराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. येथे येणारे विद्यार्थी व पर्यटकांना महाराजांकडे पाहून प्रेरणा मिळेल. राजबाग लोणी काळभोर येथील कॅम्पसमध्ये या पुतळ्याचे आगमन नुकतेच ढोल ताशाच्या गजरात झाले. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी MIT ATD विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मंगेश कराड, कुलगुरू डॉक्टर सुनील राय, तुळशीराम कराड, काशीराम कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू SM पठाण, हवेली पंचायत समितीचे सदस्य योगंदर उर्फ सन्नी काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद नाना काळभोर, सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, लोणी काळभोर येथील राष्ट्रवादीचे युवा नेते कमलेश काळभोर, ग्रामपंचायतचे सदस्य अण्णा पाटील काळभोर, लोणी काळभोरचे माजी सरपंच कृष्णा पवार, माजी सदस्य संतोष गायकवाड, लोणी काळभोर येथील सुभाष वाळके, सुभराव कदम यांच्याबरोबर लोणी काळभोर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मित्रहो, मला खूप आंतरिक समाधान आहे आज की उद्या आपल्या भारत मातेचा 70वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 2019 आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज या परिसरामध्ये जो परिसर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, MIT ADT युनिव्हर्सिटी आणि खरं म्हणजे नुकताच सर्व जगाच्या समोर जो नवीन परिचय झाला या संस्थेचा, ज्याचं कार्य जवळजवळ 12 वर्ष चालू होतं, तो जगातला द बिगेस्ट डोम इन द नेम ऑफ ज्ञानेश्वरा, तोही संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने उभं राहिला, या संस्थेच्या माध्यमातून उभं राहिला, तो आम्ही केला असं आम्ही कधी मानत नाही. आणि त्याचा हा परिसर जो भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं मूर्तिमंत प्रतीक आहे, आपण जर ह्या संपूर्ण परिसराला नुसतं एखादं दर्शन घेतलं, पाहून घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की हा संपूर्ण परिसर हा सध्या सर्व जगाला परिचित झाला तो तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि तत्त्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान याचं खरं स्वरूप वैश्विक स्वरूपात समजलं आहे. विश्वात्मक जी संकल्पना आहे, ज्ञानमयो विज्ञानमयो अशा प्रकारचं याचं चिंतन आहे. आणि असं हे स्वरूप या ठिकाणी उभं राहिलं आणि फॉर द फर्स्ट टाईम इन द ह्युमन हिस्ट्री, ज्याला मी असं म्हणेन, हे पुन्हा एकदा नम्रपणे असं मला तुमच्यासमोर निवेदन करायचं आहे आज की हे आम्ही केलं असं मनामध्ये कधी येत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, 12 वर्षामध्ये हे कसं घडलं, कल्पना कशी आली, आणि व्हॅटिकन किंवा रोममधल्या सेंट पीटर डोमपेक्षाही याची भव्यता मोठी आहे. याचा घेर 160 फूट डायमीटर व्हावा, पण डायमीटर किंवा मोठी बिल्डिंग किंवा वास्तू किंवा घुमट मोठा हा विषय नसून, खरं म्हणजे या ठिकाणाहून जाणारा जो संदेश आहे मानवतेचा, विश्वशांतीचा, तो आनंद देणारा भाग आहे. आणि आज आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या पाठीमागं आपल्या ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो, हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, ज्यांनी जगासमोर एक नवीन इतिहास घडवला, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे, शिवाजी महाराज ज्यांना आपण म्हणतो,
अत्यंत आदरपूर्वक ज्या व्यक्तीचं जगभर नाव घेतलं जातं, महाराष्ट्रात तर घेतलं जातंच, ती ही भूमी आहे महाराष्ट्राची. आणि तो स्टॅच्यू बसवण्याचं स्वप्न फार जुनं स्वप्न आहे, हे नवीन नाही. म्हणजे वास्तविक छत्रपती शिवरायांचा स्टॅच्यू इथं बसवण्याची संकल्पना ही फार गेल्या आता जशी संस्था उभी राहिली ही तेव्हापासूनची होती, फक्त त्याचा मुहूर्त आत्ता लागला. किंबहुना निमित्त या डोमचं झालं, पण डोममध्ये एकूण तुम्हाला माहिती असावं की ज्याने इतिहास घडवला मानवतेचा, संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अशा तीन कॅटेगरीज आहेत. आणि असे 54 एकूण पुतळे या वास्तूमध्ये, या डोममध्ये विश्वशांतीचा हा जो घुमट उभं राहिला, जगातलं एक अद्भुत असं शिल्प उभं राहिलं भारतीय संस्कृतीचं स्वरूप घेऊन, त्याच्यामध्ये जे एकूण पुतळे ते ज्याला आपण मध्ये जेव्हा परिषद झाली तर आपण ऐकून असाल की त्याला पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलेलं होतं. आणि ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिपीट करेन मी की हे संपूर्ण आतमध्ये आणि बाहेर, नुसत्या आतमध्ये 24 खांबांची ही वास्तू आहे. या 24 खांबांच्यामध्ये प्रत्येक खांबागणिक एक संत आहे. त्याच्या बाहेर आलं की शास्त्रज्ञ आहेत, ज्याच्यामध्ये न्यूटन आहे, आईन्स्टाईन आहे, फॅराडे आहे, ॲरिस्टॉटल आहे, सॉक्रेटिस आहे, प्लेटो, कांट, हेगेल, स्पिनोझा, हे शास्त्रज्ञ आणि फिलॉसॉफर्स. आतमधल्या बाजूला संत ज्ञानेश्वर आहे, संत तुकाराम आहेत, बाबा बुल्ले शाह आहेत पाकिस्तानमधले, महावीर आहेत, गौतम बुद्ध आहेत, कबीर आहेत, शंकराचार्य आहेत, असे संत वृत्तीचे जे जगातली माणसं झाली की ज्यांनी इतिहास घडवला जगाचा, मानवी कल्याणासाठी ज्यांनी कार्य केलं, अशा प्रकारचे 24 संतांचे पुतळे आतल्या बाजूला आणि बाहेर तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ. किंबहुना मला खूप समाधान आहे की या निमित्ताने आपण आत्ता जे बोलतो आहोत आणि ते अशा चांगल्या एका मुहूर्तावर, शुभ संध्याला, की पहिल्यांदाच असं मी म्हणणं बरोबर नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय मी की आम्ही केलं असं म्हणत नाही. 2005 साली जेव्हा ही संकल्पना मनामध्ये आली तेव्हा ही संपूर्ण भूमी ही जवळजवळ पडीक जमीन होती. पण याच्यामध्ये 54 पुतळे का, कसे असावेत, कोणाचे असावेत, तर पुन्हा सांगतो की याला मेकर्स ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री असं म्हणतात. ज्याने मानवी इतिहास घडवला, त्यातलं उदाहरण सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वराने 730 वर्षापूर्वी पहिली संकल्पना बोलून दाखवली त्याने. आता विश्वात्मके देवी असा शब्द आहे, विश्वात्मक देवाची संकल्पना मांडणारी जगातली पहिली विभूती संत ज्ञानेश्वर आहे. आणि संत ज्ञानेश्वरांच्या मुखामधून हा जो शब्द गेला की संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप आहे, ज्याला देवस्वरूप आहे असं आपण म्हणतो, अशा प्रकारचा विचार मांडणारी व्यक्ती महाराष्ट्रातला एक महान संत तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जो त्या ठिकाणी स्वरूप आहे, त्याने असा संदेश दिला 400 वर्षे झाली, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, मनोने शांती धरा उतराल पहिले धरा, अशा प्रकारचं सुंदर स्वरूप. आणि गौतम बुद्ध किंवा महावीर, महात्मा गांधी, विवेकानंद, हे सर्व नावं जर आपण घेतली तर तुमच्या लक्षात असेल की जगाच्या समोर एक नवीन तत्व त्यांनी मांडलं. विवेकानंदांनी 1893 साली 11 सप्टेंबर 1893 त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑब्लिक स्पिरिच्युअलिटी अलोन विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मनकाइंड, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख, समाधान, शांती नांदेल, असं ते वचन आहे. आणि हे सिद्धांत आहेत आणि हे मानवी कल्याणासाठीचा विचार आहे. तर मोठा आनंद आणि समाधानाचा भाग असा या संस्थेला. आम्ही अगदी आळंदी देहू परिसर विकास समितीपासून जेव्हा काम सुरू झालं, आळंदीमध्ये पहिली संस्था जेव्हा उभी राहिली, विश्वशांती केंद्र असं त्याला म्हटलेलं आहे, आणि ते संत ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने उभं राहिलं, त्याकांचा विश्वरूप दर्शन मंच उभं राहिला. आणि आता संपूर्ण विश्वाला एक वेगळा संदेश देणारं हे मॉन्युमेंट, हा लार्जेस्ट बिगेस्ट डोम उभं राहिला. आणि त्या परिसरामध्ये हे फार जुनं स्वप्न आहे, ह्याच्यात नवीन असं आमच्याकरता वेगळं काही नाही, पण आता पूर्ण काम त्याचं शेवटच्या फेजमध्ये आहे. आणि मधल्या काळामध्ये ह्या परिसरामध्ये, महाराष्ट्रात ज्या परिसरामध्ये आपण राहतो असं म्हणतात, दुर्लभे भारते जन्मा, महाराष्ट्र सुदुर्लभम, भारतात जन्म मिळणं अवघड आहे असं म्हटलं आहे.
पण त्यातूनही महाराष्ट्राच्या ह्या भूमीमध्ये जन्म मिळणं जास्त दुरापास्त आहे असं म्हटलं आहे. का? तर महाराष्ट्र ही साधू संतांची, शूरवीरांची, सती साध्वींची, ऋषीमुनींची, तपस्व्यांची भूमी आहे. ही संत ज्ञानेश्वराची भूमी आहे, संत तुकारामाची भूमी आहे आणि छत्रपती शिवरायांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये हा स्टॅच्यू हा जो मागे दिसतो आहे आपल्याला, अतिशय सुंदर, मनाला प्रसन्नता देणारा हा जो छत्रपती शिवरायांचा, युगपुरुषाचा, ज्यांच्यामुळं ही भूमी आपली वेगळ्या स्वरूपात जगासमोर आली, त्यांचा पुतळा उभा करताना आम्हाला खूप आनंद आहे. येत्या 19 फेब्रुवारीला तिथीप्रमाणं शिवरायांची जयंती वेगळी मे महिन्यामध्ये आहे, पण तारखेप्रमाणं 19 फेब्रुवारीला हा स्टॅच्यू प्रत्यक्ष महान काही व्यक्तींच्या हस्ते उभं करण्याचा प्रयास आहे. आज योगायोगाने तो मात्र गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर तो नेमका 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी इथं येण्यासाठी आला. या ठिकाणी काल लोणी काळभोर कदमवाक वस्ती असतील या ठिकाणचे सर्व सरपंच, आजी माजी सरपंच, अनेक कार्यकर्ते सर्वांनी मिळून त्याचं स्वागत केलं. आणि आता आम्ही पुढच्या थोड्याशा तयारीला की ही जी जागा दिसते आता समोर, तर प्रवेशद्वाराच्याच बरोबर आत आल्याबरोबर पहिलं दर्शन शिवरायांचं होईल. आणि ह्या युगपुरुषाच्या भूमीमध्ये आपण आलो असं जगातले लोक येतील असा अंदाज आहे. खरं म्हणजे हे ठिकाण इथून पुढे भारतीय संस्कृतीचं दर्शन देणारं, मानवतेचा संदेश देणारं ठिकाण म्हणून उदयाला येईल. भारत मातेचा संदेश आहे असं म्हणू नये, परंतु ताजमहाल उभं राहायला बादशहानी, शहनशहानी आपल्या प्रेयसी करता, आपल्या मंडळी करता, पण हा जो संपूर्ण परिसर कळा झाला हा भारत मातेच्या नावाने झाला, एवढं फक्त विनम्रपणे मी सांगतो. मला खूप समाधान आहे आता की प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदाच या ठिकाणी महाराष्ट्राचा खरा परिचय देणारा युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचं हे दर्शन घेऊन मग मंडळी या मॉन्युमेंटला भेट देतील, किंबहुना जगभरची मंडळी या ठिकाणी येतील असा आमचा अंदाज आहे. कारण का हे वैयक्तिक कुठल्याही भारताचं, महाराष्ट्राचं किंवा MRTचं ठिकाण नव्हे, तर हे भारत मातेचं संदेश देणारं हे ठिकाण ठरेल. आणि मला असं वाटतं की याचं स्वरूप एक चांगला संदेश, जसं आमचे विजय भटकर असतील, डॉक्टर मशाळकर सर असतील, त्या सर्वांचं मत असं आहे की इट्स अ युनिक प्लेस. आणि ती उभं राहिली आहे. मी आपल्याला सर्वांना विनंती करेन की याचा जो संदेश आहे तुमच्या आमच्या भारतीय संस्कृतीचा, तो संदेश सर्व जगाला देण्याकरता आपण कार्य करावं आणि सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.